शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड सोबत आहेत तुम्ही नुकतेच दहावीचे निकाल कसे जाहीर होणार मूल्यमापन कशाच्या आधारावर होणार आणि अकरावी परीक्षा पर, प्रवेश कसे होणार हे सांगितलेलं आहे तर नेमकं जे दहावीच्या मूल्यमापनाचं जे गणित आहे की पन्नास टक्के जे आहेत नववीच्या आधारावर मार्क देण्यात येतील पन्नास टक्के दहावीच्या आधारावर पण अनेक शाळांमध्ये परीक्षा झालेल्या नाही आहेत तर शिक्षकांनी काय करावं अशा परिस्थितीत आणि विद्यार्थ्यांमध्ये यामुळे जर संभ्रम निर्माण झाला तर ता त्यांनी काय करावं आमचं जे जे आर तुम्ही वाचाल तर जे आरमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की या संदर्भामधली सर्व माहिती आम्ही ती जी कमिटी असणार आहे त्या कमिटीला उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी वेबिनार आयोजित करणार आहे त्यांना जी माहिती कशी कत्रेने असेसमेंट केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये त्यांना जी जी माहिती लागणार आहे ती त्यांच्यापर्यंत उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि तुम्ही जी आरमध्ये मध्ये ज्यावेळी वाचाल तर तुम्हाला कळेल की कमेंटला आम्ही जर बरोबर केलं नाही तर त्याच्यावरती दंडात्मक सुद्धा कारवाई त्या जी आर मध्ये मेन्शन करत आहोत त्यामुळे जी आर इतकं स्पष्ट आहे की तुम्हाला जे प्रश्न विचारते त्या संदर्भामध्ये सगळी माहिती असेस केलं पाहिजे कशा तऱ्याने नवीला वेटेज दिलं पाहिजे कशा तऱ्हेने दहावीचे मार्ग घेतले पाहिजेत या सगळ्या संदर्भातले मार्गदर्शक सूचना वेबिनारच्या माध्यमातून आणि इतर माध्यमातून त्यांच्यापर्यंत उपलब्ध करून दिल्या जातील आपल्याला माहिती की या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा सुनावणी सुरू आहे त्या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारकडून आता दाखल करण्यात येणार होतं तर न्यायालयासमोर हे केवढा मोठं आव्हान असेल की न्यायालयाला या गोष्टी पटवून देणं कारण गेल्या वेळेस न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते नाही माननीय उच्च न्यायालयाचा आदर ठेवून पूर्णपणे आम्ही त्यांच्यासमोर ही परिस्थिती सांगणार आहोत की आपल्यालाही माहिती की करोनाची परिस्थिती कशी आहे मोठ्या प्रमाणामध्ये संख्या कशी वाढते हे आम्ही सगळं न्यायालयासमोर ठेवू आणि दुसऱ्या लाटेमध्ये लाटे आपण बघितलं की हा जो आ, मोठ्या प्रमाणामध्ये स्प्रेड होतो म्युटेशन मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये लहान मुलांनासुद्धा आता आपण बघितलं आहे की करोनाची आपल्या रुग्णसंख्या वाढत आहे अशा वेळेला तिसऱ्या लाटेबद्दल आपण चर्चा करत आहोत त्यामुळे प्राधान्यपूर्ण मुलांच्या आरोग्याला देणं ही साज शासन शासनाची जबाबदारी आणि ती आम्ही त्यांच्या निदर्शनास आणू या काळामध्ये पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेले दोन्ही तऱ्हेचं दडपण म्हणजे एकीकडे कोविडचं दर्श दडपण दुसरीकडे अभ्यास करण्याचं आव्हान अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना कशा तऱ्हेने आपण मदत करू शकू या दृष्टिकोनातून राज्य सरकारची आम्ही भूमिका आम्ही माननीय उच्च न्यायालयासमोर ठेवू आणि माननीय एजन्ट आमची संदर्भात चर्चा झालेली आणि ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांच्याकडे पूर्ण माहिती पोचवण्याचं काम केलेलं शिक्षण विभागाच्या के माध्यमातून आणि मग मला असं वाटतं की ती आमची भूमिका राज्य शासनाची भूमिका तिथे मांडतील आणि मला आशा आहे की माननीय उच्च न्यायालय या संदर्भामध्ये आमच्याबद्दल सकारात्मक राहील आणि दिलासा देईल म्हणून शेवटचा प्रश्न की बारावीच्या परीक्षेबाबत सुद्धा खूप सारा संभ्रम आहे कारण पुढच्या प्रवेश परीक्षांची तयारी मुलांना करायची आहे तर राज्यात बारावीच्या परीक्षा होणार आहेत का त्या संदर्भात मी मगाशीच सांगितलं की त्या संदर्भामध्ये आम्ही तुमच्याकडे पुन्हा येऊ आणि आम्ही आमचं जे म्हणणं आहे ते मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे आणि येणाऱ्या काळामधली परिस्थिती बघून जसे निर्णय घेता येतो आपण घेतो तसे निर्णय घेत राहू